नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण विहाळ येथील बहिरवनाथ कारखान्यावर आलेलो आहोत। या ठिकाणी ऊस दर संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ऊस दर संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। नेमकं त्यांचं जे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं त्यातून काही तोडगा निघाला आहे का, हे आपण त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडनं सविस्तरपणे विचारून घेऊया। नमस्कार सर, या ठिकाणी जे आता तुमचं जे आंदोलन झालं यामधून काही तोडगा निघालेला आहे का? आता जे इथं आंदोलन या भैरवनाथवरती जे चालू आहे ह्यातनं तोडगा आणखीन काही निघालेला नाही। फक्त पाठीमागचं 2017-18 जे 267 रुपये आहेत ती त्यांनी देतो म्हणून सांगितलेलं आहे। पण आमची जी प्रमुख मागणी आहे ती ह्या वर्षीची पहिली उचल 2500 रुपये असली पाहिजे आणि फायनल 31 रुपये असले पाहिजे। ही जोपर्यंत ही देत नाहीत तोपर्यंत आम्ही सोलापूर जिल्हा ऊस संघर्ष समिती ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक कारखान्यावरती आम्ही आंदोलन अशाच पद्धतीनं चालू ठेवणार आहे। आणि ह्यांनासुद्धा आम्ही 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे। ह्यांनी जर 2 दिवसात 25 दर नाही जाहीर केला ह्या वर्षीचा तर या जिल्ह्यातला सगळा शेतकरी ह्याच कारखान्यावरती आम्ही आणून बसवणार आहे। त्याचं कारण आहे, तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही मंत्री आहे आणि तुमचाच ही कारखाना आहे। मग सरकारमधल्या माणसानं अगोदर पुढाकार घेऊन तोंड उघडायचं असतं या, तरीसुद्धा ही मूग गिळून गप आहे ती। म्हणून आम्ही प्रामुख्यानं सुरुवात मोठ्या आंदोलनाची ह्यांच्यापासूनच करणार आहे आणि कसं देत नाही तीच बघतो आम्ही आता। आता 267 रुपयाचा जो मुद्दा होता, भाषणामधून असंही समजलं की या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचं 267 रुपये द्या असं एक तुमची मागणी होती, नेमकं ती मागणी अशी मागणी करण्याचं कारण काय? अशी मागणी करण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांनीसुद्धा जागं राहिलं पाहिजे, जे आपल्याला लुटते ती, जे आपलं पैसे बुडवते ती या आलं पाहिजे ना। आज इथं 2000-4000 शेतकरी पाहिजे होतं तरी इथं 400-500 लोक आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी जागं व्हायला पाहिजे, म्हणून जे आले ती त्यांचं अगोदर द्या आणि जे आली नाही ती आल्यावर पुणे त्यांच्यासाठी बी आम्ही येणारच आहे। पण जोपर्यंत शेतकरी जागा होत नाही म्हणून आम्ही असं केलेलं आहे, जे आले त्यांचंच आम्ही आता आज द्या म्हणले। आता तुमचं पुढचं आंदोलन तुमच्या म्हणजे तुमच्या भाषणातून आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या भाषणातूनही समजलं की पुढचं आंदोलन मकाई कारखाना आणि कमलाई कारखान्यावर सुद्धा असेल, नेमकं ते आंदोलन कशा प्रकारचं असेल? ते सुद्धा आंदोलन त्या कारखान्यावरती अशाच पद्धतीचं गेट बंद आंदोलन असणार आहे। मकाई असू द्या नाहीतर कमला देवी कारखाना असू द्या, ह्या कारखान्यावरती आम्ही गेट बंद आंदोलन करणार। तिथल्या चेअरमनला गुडगट टेकायची वेळ आणून त्यांनी कसं तोंड उघडत नाही या जिल्ह्यातले कारखानदार, तीच आम्हाला शेतकऱ्यांना बघायचं आहे। आणि या करमाळ्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त अन्याय होतो या, ही मला आज इथं आल्यावरती कळलं की 4-4 वर्षाचे लोक पैसे देत नाहीत। काय चेअरमन आहे मुरदाड, म्हणजे 4 वर्ष असं जगात कुठं न्याय नसेल राव, 4 वर्ष कुणीही पैसे ठेवले नाहीत पण ह्या लोकांनी ठेवले आहेत आणि ते बी सावतानी। यांचं पाठीमागं सुद्धा एक असंच वक्तव्य होतं की मी महाराष्ट्राला भिकारी करीन पण मी होणार ना, आमचं खाल्ल्यावर कसं भिकारी होचाल तुम्ही, नाही होणार ना। हे म्हणजे इथल्या एवढी सत्तेचा माज, एवढी सत्तेची गुर्मी ह्या लोकांना आलेली आहे। खरंच इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा भविष्य काळामध्ये जागं राहिलं पाहिजे आणि या संघटनेच्या आणि ऊस संघर्ष समितीच्या पाठीमागं तुम्ही उभा राहा मोठ्या प्रमाणात। इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, तुमचा पै ना पै वसूल करून द्यायची जबाबदारी ही ऊस संघर्ष समितीची आणि शेतकरी संघटनेच्या, ही शब्द देतो मी आंदोलन। आता एकंदरीत तुमचं जे मकाई आणि कमलाई कारखाना आंदोलनाचा तुम्ही इशारा दिलेला आहे, हा इशारा FRP साठीचा आहे, म्हणजे थकीत FRP आहे का काही का आता ऊस दरासाठीचा आहे? नाही, प्रमुख आमची मागणी अशी आहे की पहिला हप्ता आम्हाला 2500 आणि फायनल 3100 ही आमची प्रमुख आहे। पण ज्या ज्या कारखान्यांनी पाठीमागची बिलं कोणी 100 ठेवली होती, कोणी 200 ठेवली होती, जर त्यांच्या कारखान्याकडं काय पाठीमागचं देणं बाकी असेल तर त्यांनासुद्धा आम्ही लावून धरणार, पाठीमागचं देणं दिल्याशिवाय उठणार नाही। आता तुमच्या आंदोलनामध्ये किती संघटनांनी, किती शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला होता? आमच्या आंदोलनात जिल्ह्यात जेवढ्या संघटना आहेत, मग स्वाभिमानी असू द्या, बळीराजा असू द्या, जनहित असू द्या, रयत असू द्या, जनशक्ती असू द्या, अनेक, आणि आम्हाला भाजपच्या काय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या लेटरपॅडवर पाठिंबा दिला आहे, नवीन शिवसेनेच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे, जुन्या शिवसेनेच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे, RPIनं पाठिंबा दिला आहे, सर्व जेवढं पक्ष आहेत आपल्या महाराष्ट्रात त्या सगळ्यांची लेटरपॅड आम्हाला ऊस परिषद आम्ही 23 तारखेला गेल्या महिन्यामध्ये जे पंढरपूरला घेतली होती तिथं सगळ्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। म्हणजे कारखानदाराविरोधात
सगळीच लोक आहे ती, फक्त ही जरा प्रमुख मोठी आमदार खासदार मंत्री आहे ती, ही थोडा इथल्या जिल्ह्यामध्ये आगावपणा आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायची भावना यांची नाही। तुमच्या आंदोलनाचा इशारा होता गेट बंद आणि गावण बंद करण्याचा, काटा बंद करण्याचं आंदोलन होतं, गेट बंद झालं परंतु काटा बंद आंदोलन म्हणजे कुठेतरी ते फसलंय का कसं काय? नाही आम्हाला जर इथं त्यांनी काय शब्द दिला, आम्हाला जर त्यांनी इथं शेतकऱ्यांचं 25 रुपये द्यायला कुठंतरी ह्यांनी तडजोड केली, पाठीमागचं द्यायला केली तर आम्ही काट्याकडे जाणार नाही, पण नाही केली तर मी सांगितलंय 2 दिवसांनी आम्ही 100% मोठ्या प्रमाणात तिथे शेतकरी घेऊन येऊन येणार आणि काटा बीन गेट बी परत एकदा आम्ही बंद करणार। या ठिकाणी प्रमुख चेअरमन नाहीत आले, तुमच्या आंदोलनाची त्यांनी दखल नाही एवढी घेतली, याविषयी काय सांगाल? हो का, ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती यांचं एवढं जे सगळं गाड्या घोड्या हे 2 वर्षाला एक कारखाना नवीन काढते ती आमदारकीचं ह्यांना ढवाळ लागतं आहे, मंत्री होते ती, माझ्या शेतकऱ्याच्या जीवावरती ही सगळे यांनी भोगले, आता सध्या ही शेया गाडीतनं फिरते ती माझ्या शेतकऱ्याचं, त्यात डिझेल आहे आणि त्यांनाच माझ्या शेतकऱ्यासाठी यायला वेळ नाही, ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे। या तालुक्याचं शोकांतिक आहे, इथल्या शेतकऱ्यानं जागं होऊन ह्यांना भविष्यातल्या निवडणुकीत तर झोपवायचंच, पण आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी घराघरातनं बाहेर निघून जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही द्या तोपर्यंत ह्यांना चळुकी पळू करून आम्ही सोडणार आहे, ह्यांना जिल्ह्यामध्ये फिरूसुद्धा देणार नाही, अशा पद्धतीचे आम्ही आता सगळ्या संघटना आणि ऊस संघर्ष समितीने आता ठरवलेलं आहे। तुमचं जे आता काल माढ्यामध्ये जे आंदोलन झालं त्या ठिकाणी माढा तालुक्यामध्ये जलसमाधीचं जे आंदोलन झालं त्यातनं काही हरिदोऱ्यामध्ये जे काय आंदोलन झालं त्यातनं काय तोडगा निघालाय का? त्यातनं तोडगा काय, कारखानदार तिथं कोण आले नाही, तिथं आम्ही आत्मधनाचा इशारा दिलता, आम्ही तिथं नदीमध्ये जाऊन आम्ही आत्मधन करायचा प्रयत्न केला, आत्महत्या करायचा प्रयत्न केला, तिथं पोलीस बांधवांनी आम्हाला वाचवलं, त्या नदीमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर तिथून आम्हाला त्यांनी बाहेर आणलं, पोलीस स्टेशनला 1-5-7 तास तिथं ठेवलं, आम्हाला ती गुन्हा दाखल करायला लागली होती, तुम्हाला सांगतो आम्ही आत्महत्या करतो आहे म्हणून आम्हाला गुन्हा दाखल करायला लागली होती, पण वरनं सदाभाऊने एक फोन केला तिथल्या साहेबांना आणि कुणावरही त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, आम्हाला परत 10-11 दरम्यान रात्री त्यांनी सोडून दिलं पोलीस स्टेशनला, आम्हाला त्यांनी अटक केली ती। या ठिकाणी आता जे आंदोलन झालं त्यातनं काय तोडगा निघालाय का सध्या तरी? पूर्वीचं फक्त 17-18 जे 266 रुपये आहेत तेवढं फक्त त्यांनी हजर असणारा जर देतो म्हणलेत, 2500 आणि 3100 जी आपली पहिली प्रमुख मागणी आहे यावर्षीची, त्याचा काय आणखीन तोडगा निघाला नाही, पण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, मग आंदोलन किती बी दिवस चालू द्या आम्ही त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही। तर या ठिकाणी हे होते शेतकरी संघटनेचे एक प्रमुख नेतृत्व करणारे ऊसदर संघर्ष समितीचे नेतृत्व करणारे एक नेते होते, त्यांनी या ठिकाणी त्यांची प्रमुख भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत या ठिकाणचं जे आमचं मागील थकीत सर्व काही पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, आणि शेतकऱ्यांसाठीही त्यांनी सूचित केलेलं आहे की जे शेतकरी आहेत ही जी आंदोलनाची दखल घेत नाहीत, ज्या आंदोलनाला उपस्थित राहत नाहीत त्यांचं यापुढे आता ते पैसे जर कारखान्याकडनं जर त्यांना पैसे मिळवायचं असतील तर त्यांनी आंदोलनामध्ये आणि जे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होतील त्या ठिकाणी त्यांनी सहभागी झालं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी एक महत्त्वाचं आवाहन केलेलं आणि इथं उपस्थित असणाऱ्या भैरवनाथ कारखाना आहे या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचं पैसे थकीत आहेत त्या शेतकऱ्यांच्या थकीत पैसे त्याच इथं उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांचं थकीत पैसे त्यांनी द्यावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे। आता या ठिकाणचे MD साहेब ते आतमध्ये गेलेले आहेत आणि चर्चा करून तर ते आता एकंदरीत तिथल्या शेतकऱ्यांचं कितपत पैसे देणार आणि पुढील जे मकाई आणि कमलाई कारखान्यावर जी आंदोलनाची यांनी भूमिका सांगितलेली आहे ती कितपत यशस्वी होणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहावं लागणार आहे। संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे, कॅमेरामन विशाल परदेशसोबत, धन्यवाद।